नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे टेक्नो रॉन्टल गेमिंग. तर भावांनो, बघू शकता की मीने एक नवीन रिसोर्स पॅक ॲड केलेला आहे. तर त्याचे तुम्ही टेक्चर बघू शकता कसले खतरनाक दिसते. तर बघू शकता कसले खतरनाक मी लुक दिलेला आहे आणि बीकन आपलं. तर भावांनो, आज आहे शिवजयंती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मचा दिवस आजचा. तर या दिवसानिमित्त भावांनो, आपण त्यांनी जिंकलेला जो पन्हाळा फोर्ट म्हणजे पन्हाळा गड आहे, तो आपण बांधणार आहे इन माइनक्राफ्ट. म्हणजे आपण माइनक्राफ्टमध्ये बांधणार आहे पूर्ण तो पन्हाळा फोर्ट, मोठाच्या मोठा. तर तो पन्हाळा फोर्ट आपण माइनक्राफ्टमध्ये फक्त आणि फक्त 10 दिवसाच्या बांधणार आहे. म्हणजे यातले नाही 10 दिवस, आपले 10 दिवस. कारण भावनं, तुम्ही पूर्ण एक नवीन असं हे तयार करणार आहे. तर काय ते डोंगर पूर्ण तयार करून आपण तो बांधणार आहे. पूर्ण त्याला रिअलिस्टिक म्हणजे जसा आहे तसा बांधणार आहे. तर कसा मी जो बांधणार आहे त्याचे एक तुम्हाला लुक दाखवतो. तर पहिल्यांदा तुम्ही याचे ग्राफिक्स बघू शकता की म्हणजे जे रिसोर्स पॅक्स आहेत त्यामुळं कसला लुक आलेला आहे आपल्या ज्या वर्ल्डला ते बघू शकता तुम्ही. तर न कमेंटमध्ये मला सांगा भावांनो कसं दिसते. जरा वाघा खायला द्या आम्हाला. बघा पाणी काय नॉर्मल वाटते भावांनो, तरी पण सांगा. एक बुचकाळी मारावं आपण. तर तुम्हाला फोटो दाखवत त्याचा. तर भावनं, तुम्ही बघू शकता की सेम टू सेम आपण असा आपला जो तोरणागड आहे तो बनवायचा आहे. तर ह्या ठिकाणी काही आपण अंदाजे काही तर भावनं 16 ते 15 बुरुज आपण बनवायचे आहेत. सेम भावनं असा पूर्ण या साईडची आउटलाईन असेल आपली भावनं, आणि हा पूर्ण डोंगर रानावरती असेल, आणि आपले भावनं दरवाजे ह्या टाईपमध्ये असणार आहे. पूर्ण भावनं ह्या टाईपमध्ये नसणार, कारण माहिती आहे ना सगळं आपल्या माइनक्राफ्टमध्ये ब्लॉक ब्लॉक आहे. तरी थोडं शेप खराब होणार खरं भावांनो. पूर्ण असं बनवण्याचा आपण ट्राय करणार आहे पूर्ण. तर या आपल्या माइनक्राफ्टमध्ये तर तसं आपण बनवायचा आहे आपला जो तोरणागड आहे तो. आणि भावन तुम्हाला सांगतो की यातला एक ही म्हणजे एक ही जो ब्लॉक असणार आहे तो क्रिएटिवमधला नसून फक्त सर्वायवरमधला वापरणार आहे भावांनो. तसं मी क्रिएटिवमधलं काय वापरतच नाही, कारण आपल्याकडे सगळे फार्म आहेत आपले. तर तो गड मी बनवणार आहे. त्यासाठी भावनं पहिला जागा ओळखतो आणि तुम्हाला सांगतो. तो गाईज, तो जसं की तर भावनं सॉरी मी हिंदी बोलत होतं. तर बघू शकता की मी इथं मी बनवायचं ठरलो आहे आपला जो तोरणागड आहे तो. भावनं, ह्याच जागेला थोडं मी मॉडिफाय करून इथूनच आपले जे पूर्ण डोंगरची सुरुवात असेल आणि खालून इथूनच त्या साईडला घेऊन जाऊ आपण. असंच काहीतरी करून मी ते तोरणागड बांधणार आहे. तर इथं भावनं इथं अरे इथं केव आहे. तर बघू शकता की तर मी सेक्टर मोडला असल्यामुळे काय विषय नाही भावांनो. तुम्ही आणि म्हणशीला क्रिएटिव मोडला गेला भाऊ. सेक्टर मोड सेम क्रिएटिव मोडगत आहे भावांनो. तर येथे मी बनणार आपला जो तोरणागड आहे आणि ते जे आज भावांनो आपण करणार आहे पाईप म्हणजे जे हे असते भावांनो मुहूर्त करण्यासाठी असते ते पहिला करतो. तर भावानं आपण जाऊया आता आपले जे भूमिपूजन आहे ते करायला. आणि आपला जो घोडा आहे पेगसस अरे तर हां तर आपलं डोकं त्याच्यात अडकलेलं भावानं, बाकी काय विषय नव्हता. तर इथं करा आपली जे आहे पूजा म्हणजे भूमिपूजन. बरोबर ह्या ठिकाणी करून टाका भूमिपूजन. तर मी उतरतो घोड्यावर ना, त्याला करतो लॅश. पाहून कुठं चाललाय टाकतो इथे एक भावांनो सॉरी खुट्टी मारतो त्याला
अरे तुला टाकतो हिला बांधून, तर बॉनो रात्र होत्या, तर माझ्याकडे बेड सुद्धा माझ मी घेऊन फिरत आहे, टाकतो इथं लवकर बेड, तर रात्र अजूनही होत आहे, होऊ शकतं की चंद्र कसला दिसतो याच्यात. बॉन मला जरूर सांगा की रिसर्च हा पॅक कसा आहे आपला, निवण टाकूया झोपून, तर आपला जो पेक असा आहे तो पण उठलेला आहे. बेडला करतो कलेक्ट, भाऊनू याचा जो पाया असणार आहे आपल्या आहे, तर पहिला टी पी वी मोडला नंतर भाऊनू, कारण मला काय घंटा कळणं झाली व्हिडिओचा व्यात फर्स्ट पर्सन. तर आपली पाया पूजा पाया भरणे आहे ते करून घ्यावं. तर इथं पाडा 3x3 ब्लॉक, आता आपलं गोल्डची पाया भरणी करावं, त्यानंतर आहे सिल्वर. सिल्वर तर इथे एक सिल्वर लावा, इथे एक आणि इथे. तर भाऊंनो सिल्वर हे आपलं जे गेट असणार आहे ते सिल्वरचं असणार आहे, आणि त्याच्यावर एक ग्रॅव्हल लावायचं. दुसरा कुठला स्टोन आहे का म्हणजे वूल आहे, वूल लावूयात काय म्हणून वूल लावूया आपण. तर वूल थोडी मॅच होते या दोघांच्या मध्ये, लावूया सँड पण राहणार नाही, ग्रॅव्हल राहणार नाही भाऊनो. तर तोपर्यंत कॉबल स्टोन घेऊया लावून. तर भाऊनो आपला ग्रॅव्हलला फोडतो, ग्रॅव्हल फोड एवढा शोध नाही भावना तरी ग्रॅव्हल नाही अंडरस्टँड आहे. तर इथे आपले जे आहे ते पहिला हातोडा मारून उद्घाटन करायचे असतं. परत त्याच्या आधी आपण भावने ते ज्योत लावूया, म्हणजे बारीकशी अशी जे आग त्याच्यातून सतत राहील तशी एक लावूया. त्यासाठी भावनं मला फ्लिंट अँड स्टील पाहिजे, तर मी ते आणलं नाही आहे, तर आणतो आणि सांगू आणतो आणि. तर भाऊंना मी जाऊन गोल्ड ब्लॉकसुद्धा आणलेले आहेत, तर आपण गोल्ड ब्लॉकचं लावून घेऊया. आणि भाऊंना मी तोडत असताना माझी जी माय फेवरेट पर्सनल फेवरेट जी नेदराडची जी माझी पिकेक्स होती तीही तुटलेली आहे भाऊंना, तर ते आपल्याला अनेकदा बनवून घ्यावी लागेल. तर भाऊंना कसं झालं बघू मी, वन थोडं विचित्र वाटते ते. तर जाऊया पहिल्यांदा वर, तर भाऊ नाही आहे आपला जो पाया असणार आहे, तर अजून एक ओवर लावूया, दोन्ही साईडला एक एक ओवर लावून घेऊया. तर ह्याला तोडतो भाऊ, तर आता याला तुटायला लागणार तास, कारण आपली जी नेदराडीची होती पिकेक्स तर ती तुटलेली आहे भाऊनो. मला खूपच असं दुःख झाले, कुठे गेला ब्लॉक आपला यो, अरे ब्लॉक कुठे गेला आपला भाऊनो, अरे. तर भाऊनो आपला ब्लॉक आहे तो गेलेला आहे, कसा गेला मला काहीही माहीत नाही भाऊनो, परंतु जो ब्लॉक आहे तो गेलाय. भाऊनो अरे ब्लॉक काय ना, कितना आधी डोकं फिरले तुझा नाही जा बाबा. भाऊन माझा ब्लॉक आवलेला नाही, तर मी अनेकदा जाऊन ब्लॉक्स आणतो जातो. तर भाऊने माझ्याकडील असतील तेवढे ब्लॉक आणलेले आहेत, आणि माझे एक साधी पिकेकसुद्धा आणलेले आहेत. तर भाऊन पहिल्यांदा जव्यावरती प्रत्येक लावतो अनेकाने, आपलं हे पण संपलेलं आहे कॉबल स्टोन. तर भावांनो
हे घ्याव तोडून. तर निवांत मध्ये हे तोडतो काय भावन बघून सांगू. म्हणजे पिकेक्स पाक वाट लागले तर भावन बघू शकतो की आपलं गेट कसं दिसतंय. तर इथं खाली सुद्धा आपलं भावन जे आहे ते गोल्ड आहे. तर भावन थांबा 2 मिनिट, इथे एक रिंग पोल्टर आहे. जे भावन आधी पोल्टर ते तुमचे सर्व नेदरमधलं सामान बाहेर आणि ते रुईंग पोल्टर म्हणून असं तर नाव पडतं. हातला घ्यावा पहिला मॅग्मा ब्लॉक. तर मॅग्मा ब्लॉक कलेक्ट होते का? होते भावन मॅग्मा ब्लॉक. तर आणि घ्या. तर भावन बघू शकता की खाली पूर्ण गुहा आहे आणि ती गुहा आपण एक्सप्लोअर केलेली आहे. तर जाऊया पुन्हा एकदा वरती आणि घ्या मॅग्मा ब्लॉक हातामध्ये. आणि आपला जो पेगेसस आहे तो उड्या मारत आहे कारण मला माहीत नाही. कारण मला माहीत नाही. अरे काय माझ्या तर भावनामुळे इथं कसला तर झटका लागला. तर या मॅग्मा ब्लॉकवरून येताना भावना झटका लागतात. परंतु मला कळणं झालं की माझ्या मॅग जे मी तोडेल ते कलेक्ट का होईना. भावनामुळे सामानच कलेक्ट होणार झाले. हे तो अनेकदा मॅग्मा ब्लॉक तोडाय झाला तो कलेक्ट. थोडं सांभाळून जातो. तर भावन छान शिवडी मारून आपण आलेलो आहोत. येथे मॅग्मा ब्लॉक पण एकदा घेऊ लावून आणि मग तर मला कसं काय तर मारले पण तर नाही नाही सॉरी हे झालं मॅग्मा. तर भावन त्यावर करा प्रज्वल. तर भावन आपलं जे काम आहे त्याचे दिव्य स्वरूपात पूजन म्हणजे आपण जे केलेलं आहे आणि थोडंसं आपण इथे खणून घेऊया. तर भावन अशा प्रकारे आपले भूमिपूजन झालेलं आहे असं मी जाहीर करतो. तर आपलं भूमिपूजन झालं इथं. तर बघू शकता की कसलं भयानक वाढते हे. थोडे घासपूस कापून टाकतो. तर अंधार हिल होत आहे भावांनो. तर भावांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असला तर सबस्क्राईब करा आणि इंस्टावर मला फॉलो करायला विसरू नका. तर भावांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.